आपल्या सोबत येते. या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य नागरिकांना काय मिळणार? सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाराच अर्थसंकल्प हा नेहमी युती शासनाकडून सादर केला जातो. तसाच हा संकल्पसुद्धा असेल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे अर्थसंकल्प आहे बघितल्यानंतर आपल्याला जाणीव होईल की विकासाला गती देणारा आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प असेल अशी मला खात्री आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा नाडला गेलेला आहे, नुकसानग्रस्त आहे, त्याला ह्याच्यातून काय दिलासा मिळेल? कारण सातत्याने अस्मानी संकटाला सामोरं गेला शेतकरी. ज्या ज्या वेळेला अस्मानी संकट आलेलं आहे त्या त्या वेळेला शासनाने मदत दिलेली आहे. ते बजेटमध्ये आपण जे पैसे देतो त्याच्यामध्ये पुरेशी तरतूद असते. नाही लाग असेल तर आपण आकस्मिक निधीमधून हे देत असतो. त्याच्यामुळे आजपर्यंत कधी अशी परिस्थिती आलेली आहे नाही की आसमानी संकट आलं आणि मदत मिळाली नाही, असं कधीही झालेलं नाही आणि या पुढच्या काळातही होणार नाही याची मला खात्री आहे. एक प्रश्न आहे की सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते काहीसे राज्याच्या प्रगतीवरती त्यांचं अवलंबून असतं की बेरोजगारी जो आहे तो खूप मोठा प्रश्न आहे. राज्यातल्या तरुणांना बेरोजगारीपासून कसं म्हणजे नाही, एक तुम्ही बजेट ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बजेटच्या पूर्वी काहीच सांगता येत नाही. आणि आदरणीय आमचे फडणवीस साहेब हे अत्यंत हुशार म्हणून ओळखले जातात, हुशार अर्थमंत्रीसुद्धा आहेत. राज्याच्या प्रगतीला ज्यावेळेला गती मिळते त्यावेळेला रोजगारीचे प्रश्नसुद्धा सुटत असतात. त्याच्यामुळे निश्चितपणे चांगला अर्थसंकल्प त्यांनी तयार केलेला आहे आणि तो आज लोकांच्या समोर येईल. पुढच्या वर्षी निवडणूक आहे त्यामुळे हा निवडणूक पूर्वीचा अर्थसंकल्प असेल म्हणजे त्याच्यानंतर आणि एक होणार ना अर्थसंकल्प. एक शेवटचा प्रश्न फक्त घेतो. काल वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आदित्य ठाकरे यांची सभा झालेली आहे, तर ते वरळीमध्ये जेव्हा सभेत आले होते तेव्हा विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी सांगितलं की आदित्य ठाकरे हे पुढचे भावी मुख्यमंत्री असतील. आपली काय प्रतिक्रिया? नाही, स्वप्न कोणालाही बघण्याचं अलाउड आहेच ना, स्वप्न बघावं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या ह्याच्यावर कॉमेंट देणं योग्य नाही. ज्याच्या मनात मुख्यमंत्री व्हायचं असेल त्यांनी लोकांशी कसं वागावं हे सुद्धा शिकायला लागतं, तसे ते शिकतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल. तर राज्याचा आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि विधान परिषदेमध्ये दीपक केसरकर हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पामधून राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांना काय मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. सर्वसामान्यांना दिलासा देणाराच हा अर्थसंकल्प आतापर्यंत युती सरकारनं मांडलेला असं त्यांनी म्हटलं. मदत कधी मिळाली नाही असं कधी झालं नाही असं केसरकर म्हणाले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा हा अर्थसंकल्प विधान परिषदेमध्ये दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडतील आणि विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात या हा अर्थसंकल्प मांडला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे आणि आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातोय. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस आज सादर करणाऱ्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत आणि फडणवीसांच्या या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजनांची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. जलयुक्त शिवार सारख्या काही योजना अर्थसंकल्पात जाहीर होतील असा अंदाज आहे आणि शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी सरकार ठोस उपाययोजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये नव्या पायाभूत प्रकल्पांची घोषणा होऊ शकते. तसंच मुंबई पुणे नाशिक नागपूर या शहरांमधील मेट्रो योजना रस्ते यासाठी भरीव निधीची तरतूद देखील शक्य आहे. शिवाय राज्यामध्ये समृद्धी हायवेच्या धर्तीवर आणखी काही एक्सप्रेस हायवेची घोषणा होऊ शकते. त्यामुळे आजचा हा अर्थसंकल्प लक्षवेधी असणार आहे यात काही शंका नाही. त्यामुळे फडणवीसांच्या या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या प्रत्येक घटकासाठी नेमकं काय आहे याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे आणि ती उत्सुकता आता थोड्याच वेळात संपेल कारण थोड्याच वेळात विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान सर्वसामान्यांचं बजेट असावं अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. जो खर्च करायला पाहिजे आणि ज्या खर्चाच्या माध्यमातून सामान्य लोकांना मदत ही झाली पाहिजे तसं काहीही घडलेलं नाही. तसंच मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत, त्यामुळे या सरकारला विनंती करतो
की फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे बजेट सादर करू नका। आज महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणी आपल्याला कशा सोडवता येईल याच्यावर हे बजेट सादर केलं पाहिजे। वारेमाप कर्ज काढून बजेट मांडत असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे, काय म्हणाले ऐकूयात। आता आम्ही अपेक्षा करतो की आता या शेतकऱ्यांसाठी हे देणार आहे की नाही, की फक्त जे आहे काहीतरी रंगसपोती करायची आणि खर्च करायचा विकासाच्या नावाखाली आणि कर्ज वाढवून घ्यायचं, कुठेतरी ताळमेळ जमा आणि खर्च याचा बसला पाहिजे। एकूण महसूल उत्पन्नसुद्धा प्रचंड घटणार आहे यावेळेला, असा आढावा कालच्या याच्या आढाव्यामध्ये त्याने दिलेला आहे। महसूल तूट जे आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे एकूणच आता पाहायचं की अर्थसंकल्पामध्ये 2 वर्षा उपमुख्यमंत्री आणि सरकार काय सांगतं। केवळ मला वाटतं की निवडणुका सामोरे ठेवून शब्दांचा आपल्या आकड्यांचा छल करणं आणि शब्दांची फेक करणं आणि भुलभुले या सरकार निर्माण करून लोकांना भुलवणं एवढं मला अपेक्षित या म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये मला दिसणार असं मला अंदाज येतो आहे। मुळात या राज्यामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तिकडे फोकस करून हा अर्थसंकल्प असावा अशी सर्वसाधारण महाराष्ट्रातील लोकांची अपेक्षा आहे। आज अर्थसंकल्प सादर होतोय, त्यापूर्वी काल बुधवारी महाराष्ट्राचा 2022-23 आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात मांडण्यात आला आणि या पाहणी अहवालात राज्य अर्थव्यवस्थेमध्ये 6.8% वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। गेल्या वर्षी ठेवलेलं 12.1% आर्थिक विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यात अपयश आलं असून हा दर 9.1% आलाय। देशाच्या आर्थिक विकास दरापेक्षा हा दर 0.2% कमी आहे। तसंच राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात 10.2% वाढीचा अंदाज आहे। उद्योग क्षेत्रात 6.1% वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4% वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प मांडणार असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागलंय आणि अर्थसंकल्पाच्या आधी सूचना पाठवण्याचं आवाहन फडणवीसांनी जनतेला केलं होतं। या आवाहनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी राज्यासाठी महत्वाचा असलेला अर्थसंकल्प पहिल्यांदाच सादर करणार आहे। त्याआधी बुधवारी विधानसभा आणि विधान परिषदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला। या अहवालात राज्याचा विकास दर हा 6.8% राहणार असल्याचा अंदाज नमूद करण्यात आला, तर देशाचा विकास दर 7% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र यंदाचा अर्थसंकल्प आधीपेक्षा बराच वेगळा असणार आहे। अर्थसंकल्पाच्या आधी सूचना आणि सल्ले मागवण्यात आले होते। देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता। तब्बल 35,000 नागरिकांनी त्यांच्या सूचना सरकारपर्यंत पोहोचवल्या, त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या सूचनांचं प्रतिबिंब दिसणार हे स्पष्ट होत आहे। रंगोत्सवाच्या माध्यमातून एकमेकाला एकमेकाच्या रंगामध्ये रंगवतो आणि हे जग सप्तरंगी आहे हे देखील आपण या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो। त्यामुळे निश्चितपणे जसे होळीचे विविध रंग आहेत तसे आमच्या बजेटचे वेगवेगळे रंग आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचं अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल। बुधवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षासाठीच्या सूचना आव्हानं आणि उपाय यांचा उल्लेख केलेला असतो। आर्थिक सर्वेक्षण अहवाल सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखीखाली बनवला जातो। सरकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला याचीही माहिती त्यात असते। आता आर्थिक सर्वेक्षणानंतर सगळ्यांचं लक्ष गुरुवारच्या अर्थसंकल्पावर केंद्रित झालंय। राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प सामान्यांना काय देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। यानंतर आपण आता थेट जाणार आहोत देहूमध्ये, तिथे तुकाराम महाराज बीज सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। ही थेट दृश्य देहूमधली, मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदायातले हे भक्तगण
आज देहू मध्ये आलेत तुकाराम बीज सोहळ्यासाठी। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे देहू मध्ये सध्या, कारण तुकाराम बीज सोहळ्यासाठी नेहमीप्रमाणे असंख्य वारकरी हे देहू नगरीमध्ये येत असतात आणि ही देहूतली थेट दृश्य आहेत। जशी आषाढी कार्तिकीला गर्दी जमते तशीच या तुकाराम बीज सोहळ्याला सुद्धा जमलेली असते आणि त्याचीच ही दृश्य आपण थेट देहू नगरीतना पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि काल परवापासूनच इथे वारकरी यायला सुरुवात झाली होती, कारण आज सकाळपासूनच विविध कार्यक्रम तिथं आणि मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचसोबत संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यासाठी जमलेले हे सगळे वारकरी। माराशी निशाणा घेऊन वारकरी निघाल्याचं आणि हातामध्ये भगवी पताका। देहू नगरीमध्ये आज असंख्य महिला पुरुष भाविक हजर आहेत तुकाराम बीज सोहळ्यासाठी। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। महाविकास आघाडीची महत्वाची बैठक सुरू आहे। अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीची अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज अर्थसंकल्प सादर होत आहे, त्याआधी महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक सुरू आहे, कारण हे अधिवेशन सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवशी सत्ताधाऱ्यांना कोणकोणत्या मुद्द्यांवरती घेरायचं यासाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडत असते आणि आज तर अर्थसंकल्प सादर होतोय आणि अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची ही महत्वाची बैठक अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सुरू आहे। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज अर्थसंकल्प सादर करतील विधानसभेमध्ये आणि केसरकर विधान परिषदेमध्ये, मात्र त्याआधी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक महत्वाची बैठक सुरू आहे। अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू आहे, कारण आज अर्थसंकल्प सादर होतोय आणि हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवसाला विरोधकांची नेमकी काय भूमिका असणार यावरती चर्चा सुरू होतीच, मात्र आज अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक। या अधिवेशनादरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना अजित पवारांनी छगन भुजबळ, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बोट दाखवत हे तिघेही गृहमंत्री झाले मात्र मलाच गृहमंत्रीपद मिळालं नाही असं मिश्किलपणे म्हटलं आणि त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला, मात्र सभागृहाच्या बाहेर या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढून चर्चांना उधाण आलं होतं। भरपाई द्यावी यासाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत, विनोद राठोडकडे आपण जाणार आहोत। विनोद, महाविकास आघाडी खास करून विरोधी पक्षांची विधानभवनच्या पायरीवर आक्रमकतेने या ठिकाणी आंदोलन करत आहे, त्या आंदोलनाचे अनेक विषय आहेत, त्यामध्ये विकास कामांना स्थगिती उठवण्याची मागणी केली जात आहे,
शेतकऱ्यांचा जो अवकाळी पाऊस पडलाय त्याचे नुकसान झालंय ते नुकसान भरपाईची सरकारने अजून घोषणा केली नाही आणि ती घोषणा लवकरात लवकर करावी अशी मागणी या आंदोलकांच्या माध्यमातून आहे. सर्वात महत्वाची बाब अशी आहे की या बजेटमध्ये शेतकऱ्यांबाबतची भूमिका अजूनही कालच्या ज्या इकॉनॉमिक सर्वे आहे आर्थिक अहवाल आहे त्यामधून पाहायला मिळाली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना हे अडचण वाटते की शेतकऱ्यांसाठी या सरकारकडून काही मदत मिळते काय. परंतु अवकाळी पावसामुळे जी शेतकऱ्यांची अडचण झाली आहे त्या अडचणीतून दूर करण्यासाठी तत्काळ सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे. आणि ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे आणि खास करून विरोधी पक्षांचे जे नेते आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि आक्रमकतेने बजेट जो सादर केला जाणार आहे त्याबाबतची ही एक भूमिका ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. शेतकऱ्यांना मदत, विकास कामांवरील स्थगिती अशा अनेक मुद्द्यांना घेऊन सरकारवर आरोप करत आहे आणि त्या सरकारच्या विरोधात या ठिकाणी महाविकास आघाडीचं आक्रमक आंदोलन सुरू आहे. अगदी बरोबर. मात्र आज खर तर बजेट सादर केला जाणार आहे आणि अधिवेशनाची सुरुवात जी आहे विनोद आजच्या दिवसाची पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आक्रमकतेनं केलेली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधकांकडनं सातत्यानं केली जातीये. नक्की शेतकऱ्यांमध्ये नुकसान भरपाईची जी मागणी आहे ती अनेक दिवसापासून केली जात आहे. शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे पीक उद्ध्वस्त झालं आहे त्या पिकांचा मोबदला देण्याची गरज आणि त्यांना शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आज आहे अशी भूमिका विरोधी पक्षांची आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे जे आमदार आहेत ते पायऱ्यावर येऊन आक्रमक घोषणा करत आहे सरकारने मदत केली नाही तर मग सरकारने खुर्च्या खाली करावं. फक्त खुर्ची हे बसण्यासाठी नाही तर कामं करण्यासाठी आहे असा आरोप या ठिकाणी केला जात आहे. आणि आताच महाविकास आघाडीची बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये एक विशेष रणनीती ठरवण्यात आली आहे. त्या रणनीतीमध्ये बजेट जो आहे तो बजेट सादर करण्याच्या आधी जोपर्यंत स्थगिती उठवत नाही तोपर्यंत बजेट सेशन जे आहे ते चालू देणार नाही किंवा बजेट सादर करू दिलं जाणार नाही. त्याचं बहिष्कारी करण्यात येणार आहे, सभा त्यागी करण्यात येणार असल्याची भूमिका आज महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठरल्याचं पाहायला मिळत आहे. धन्यवाद विनोद या सविस्तर माहितीसाठी. तर विकासकांवरील स्थगिती उठवल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा ही फोडलीच पाहिजे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सुद्धा पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झालेले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीला योग्य ती भरपाई द्यावी विधिमंडळांच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक आंदोलन करत होते. तर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झाल्याचं सुद्धा कळतंय. स्थगिती उठवल्याशिवाय बजेटसाठी बसणार नाही, बजेटचा बहिष्कार करण्याच्या तयारीत महाविकास आघाडी असल्याची माहिती समोर येते आहे. विरोधी पक्ष सभागृहाचा सभात्याग करणार असून विकास कामाची स्थगिती उठवण्याची मागणी खरं तर हे विरोधक करत आहेत आणि त्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडीच्या सगळ्या नेतेमंडळींनी घेतलेली आहे.